शिक्षण मित्रो नमस्कार. 2 वर्षांपूर्वी टेक्निकल टीचर या चॅनलवरती मी शाळेचे जनरल रजिस्टर हे जे सॉफ्टवेअर आहे की जे एक्सेल वर चालणारं सॉफ्टवेअर होतं ते मी या चॅनलवरती पब्लिश केलेलं होतं. राज्यातील जवळजवळ 5,000 शाळांनी हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं होतं व शाळेचा दाखला असेल किंवा बोनाफाईड जे आहे ते देण्यासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जात होता. परंतु मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी शाळेचे जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर 2.0 म्हणजे जे अपडेटेड व्हर्जन आहे ते या व्हिडिओच्या मार्फत या ठिकाणी प्रदर्शित करत आहे. तर या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काय नवीन पाहायला मिळणार आहे. व्हर्जन 1.0 मध्ये ज्या कमतरता राहिलेल्या होत्या की ज्या कमतरता मी व्हर्जन 2.0 मध्ये या ठिकाणी काढून टाकण्याचं काम केलेलं आहे तर कशा प्रकारे तुम्हाला हे सॉफ्टवेअर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश, तुम्ही पाहता टेक्निकल टीचर. चला आज काहीतरी नवीन शिकूया. शिक्षक मित्रो हे जे सॉफ्टवेअर आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की हे सॉफ्टवेअर मोबाईलवर चालणार नाहीये. हे सॉफ्टवेअर चालवण्यासाठी तुम्हाला एका कम्प्युटरची आवश्यकता लागणार आहे. त्यानंतर कम्प्युटरमध्ये तुमच्या या ठिकाणी डी ड्राईव्ह जो आहे तो या अशा प्रकारे क्रिएट केलेला असायला हवा. ठीक आहे, हा डी ड्राईव्ह जर तुमच्या मशीनमध्ये असेल तर हे सॉफ्टवेअर चालेल. त्यानंतर ऑफिस 2007 मध्ये हे सॉफ्टवेअर चालणार नाही. ऑफिस 2010, 2013, 2016, 2019 हे जे व्हर्जन आहे यांच्यामध्ये हे सॉफ्टवेअर खूप चांगल्या प्रकारे चालणार आहे. तर डी ड्राईव्ह असायला हवा आणि ऑफिस 2010 वरचे जे व्हर्जन आहे ते आपल्याकडे जर असतील तर हे सॉफ्टवेअर व्यवस्थित चालेल. तर हे सॉफ्टवेअर डाउनलोड कसं करायचं, तर हा जो व्हिडिओ पाहतात या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक मीडिया फायर नावाची लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. तर शिक्षक मित्र सुरुवातीला लिंकवर जाण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, कारण मी शिक्षकांसाठी या ठिकाणी नवीन नवीन जे सॉफ्टवेअर आहेत फ्री सॉफ्टवेअर या ठिकाणी या चॅनलवरती पब्लिश करत असतो. त्यानंतर वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये वेतनाच्या संदर्भात काही न्यूज असतील त्याचेही फ्री सॉफ्टवेअर मी या चॅनलवरती पब्लिश करत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शिक्षक बांधवांमध्ये सुद्धा शेअर करायलाही विसरू नका. तर तुम्ही अशा प्रकारे खाली याल आणि या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्ससाठी या ठिकाणी एक शो मोर नावाचा ऑप्शन मिळेल. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होणार आहे. त्यानंतर शिक्षक मित्र हा हे सॉफ्टवेअर चांगले चालण्यासाठी कोकिळा फॉन्ट जो आहे तो सुद्धा मी डाउनलोडसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. कोकिळा फॉन्ट तुम्ही तुमच्या मशीनमध्ये इन्स्टॉल करून घ्या. तर अशा प्रकारे एक मीडिया फायर नावाची लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा हे जे सॉफ्टवेअर आहे फ्रीमध्ये डाउनलोड करू शकाल. तर मीडिया फायरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे 3.13 MB सॉफ्टवेअर जे आहे ते डाउनलोडसाठी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल आणि हे सॉफ्टवेअर अशा प्रकारे क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी डाउनलोड होईल. अगदी 5 ते 6 सेकंदांमध्ये हे सॉफ्टवेअर डाउनलोड होईल आणि डाउनलोड केल्यानंतर या सॉफ्टवेअरला ओपन करण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती डबल क्लिक किंवा सिंगल क्लिक करू शकता. तर सिंगल क्लिक केल्यानंतर हे सॉफ्टवेअर अशा प्रकारे तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती रन होईल. ठीक आहे, तर या ठिकाणी मी ही जी विंडो आहे ही सॉफ्टवेअर पूर्णपणे या ठिकाणी ओपन होण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला एक्सेल 2019 तुमच्यामध्ये जे व्हर्जन चालू आहे ते तुम्हाला दाखवेल आणि अशा प्रकारची विंडो येईल. यानंतर आपण नेटवरून हे सॉफ्टवेअर डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी एनेबल एडिटिंग अशा प्रकारचं एक ऑप्शन येणार आहे. एनेबल एडिटिंगवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. एनेबल एडिटिंगवर क्लिक केल्यानंतर ठीक आहे अशा प्रकारे एनेबल कंटेंटसुद्धा तुम्हाला एकदा दोनदा विचारेल, ते त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे हे सॉफ्टवेअर तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे. या ठिकाणी मी काही सूचना दिलेल्या आहेत, या सूचना तुम्ही वाचून या ठिकाणी नेमकं हे सॉफ्टवेअर चालवण्यासाठी आपल्याला काय काय आवश्यक आहे हे या ठिकाणी मी दिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. तर शिक्षक मित्र सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी काही टॅब्स दिसणार आहेत. यामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत, तुम्ही किती विद्यार्थी फीड करताय ते या ठिकाणी दाखवेल. सुरुवातीला आपल्याला शाळेची प्राथमिक माहिती जी आहे ती भरण्यासाठी एक नंबरची टॅब दिलेली आहे, त्या टॅबवरती क्लिक करायचं आहे. शाळेचा यूडायस कोड ठीक आहे, त्यानंतर फक्त शाळेचं नाव, त्या शाळेच्या फक्त गावाचं नाव, त्यानंतर शाळेचा जो फोन नंबर असेल, शाळेचा ईमेल आय डी, शाळेची वेबसाईट असेल तर टाईप करा, केंद्र तुमचं जे असेल बीट काय असेल, तालुका जिल्हा पिनकोड, शाळेचा वर्ग खालचा वर्ग वरचा वर्ग, माध्यम, अनुदान प्रकार, शाळेचा अंतिम मान्यता क्रमांक, शाळा संकेतांक, बोर्डाचं नाव, शाळा संलग्नता क्रमांक, व्यवस्थापनाचा प्रकार, हे सगळं तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी फिलअप कराल आणि सेव्ह कराल तर स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन ऍड्रेस सक्सेसफुली अशा प्रकारचा एक तुम्हाला मेसेज बॉक्स या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर ही विंडो क्लोज करा. यानंतर दुसरा टॅब आहे शाळेचे जनरल रजिस्टरमध्ये नवीन नाव नोंदवणे, यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन या ठिकाणी मिळणार आहे. हे सॉफ्टवेअर वापरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी गुगल इनपुट टूलचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे गुगल इनपुट टूल नसेल तर यूट्यूबवरती गुगल इनपुट टूल टेक्निकल टीचर असं सर्च करा. एक नंबरचा जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून गुगल इनपुट टूल तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड करू शकाल. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बुक नंबर पाहायला मिळेल. ठीक आहे,
बुक नंबर तुमचे किती, कोणतं बुक नंबरनुसार तुम्ही या ठिकाणी एंट्री करत आहात ते तुम्ही या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्ही जर काही जरी नाही निवडलं तर या ठिकाणी एक हा अंक तुम्ही ठेवायचाच आहे. त्यानंतर जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो तुम्ही या ठिकाणी टाईप करायचा आहे. आता माझा जनरल रजिस्टर नंबर समजा 99 असेल तर मी काय करेल, 99 अशा प्रकारे मी टाईप करेल. यानंतर विद्यार्थ्याचा सरल आय डी जो आहे तो तुम्ही या ठिकाणी टाईप करायचा आहे. सरल आय डी हा 19 अंकाचा असतो. जर तुम्ही 18 अंकाचा दिला तर हे घेणार नाहीये. त्यानंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव जे आहे गुगल इनपुट टूलच्या सहाय्याने या ठिकाणी तुम्ही टाईप करायचं आहे. तर या ठिकाणी मी एका विद्यार्थिनीचं नाव, ठीक आहे, माझ्या मुलीचं नाव या ठिकाणी टाईप करून दाखवतो. ठीक आहे, तिच्या आईचं नाव फक्त या ठिकाणी नाव टाईप करायचं आहे. विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक या ठिकाणी टाईप करायचा आहे. आधार कार्ड क्रमांक हा 12 अंकी असतो, तो 12 अंकी फक्त या ठिकाणी घेणार आहे. आणि शिक्षक मित्र, शक्यतो तुम्ही या ठिकाणी इंग्रजी अंक वापरा, मराठी अंक कुठल्याही प्रकारे वापरू नका. इंग्रजी अंक वापरले तर सर्वत्र समानता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. यानंतर राष्ट्रीयत्व, मातृभाषा, धर्म, मराठा धर्म, जात, पोटजात, जन्म ठिकाण, सगळी जी माहिती आहे ती तुम्ही या ठिकाणी फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जन्मदिनांक टाईप करायचा आहे. आणि जन्मदिनांक टाईप करण्यासाठी फॉर्मॅट या ठिकाणी मी दिलेला आहे DDMMYY मध्ये. समजा विद्यार्थ्याची जन्मतारीख या ठिकाणी जर समजा 18 ऑक्टोबर 2013 असेल तर 18 ऑक्टोबर 2013 हे ऑटोमॅटिक येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला चेंज करण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी जर तुम्हाला चेंज करावं असं वाटलं तर तुम्ही करू शकता, काही अडचण नाही आहे. यापूर्वीची शाळा, तिची शाळा कोणती आहे, त्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. तर यापूर्वीची शाळा मी नवीन अशा प्रकारे टाकणार आहे. त्यानंतर यापूर्वीची इयत्ता नवीन, प्रवेश इयत्ता जी आहे, ठीक आहे, या ठिकाणी पहिली, आणि प्रवेश दिनांक या ठिकाणी इंग्रजी अंकाचा वापर आपण करणार आहोत. तर प्रवेश दिनांक अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाईप करायचा आहे. ठीक आहे, ही सर्व माहिती झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. यामधली कुठलीही एक जरी माहिती राहिली तरी हे एरर दाखवेल, ती माहिती भरा म्हणून सांगणार आहे. ठीक आहे, ही सर्व माहिती मी भरलेली आहे तर सेव्ह बटनावर क्लिक करेल आणि ही सर्व माहिती एक्सेलमध्ये या ठिकाणी सक्सेसफुली ॲड होईल. आणि तुम्हाला या ठिकाणी स्टुडंट एंट्री ॲडेड सक्सेसफुली अशा प्रकारचा एक मॅसेज भेटेल. तुमची माहिती समजून जा, ती माहिती सगळी यशस्वीपणे सेव्ह झालेली आहे. आता या ठिकाणी बुक नंबर 1, या ठिकाणी पुढचा जनरल रजिस्टर नंबर जो आहे तो ऑटोमॅटिक येणार आहे. जी नावं बदलतात ही नावं या ठिकाणी तुम्ही फिलअप करायची आहे. कमीत कमी माहिती भरावी लागेल. ठीक आहे, सर्व माहिती ड्रॉपडाऊन लिस्ट मधून चूज करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेली आहे. तर या ठिकाणी एक विद्यार्थी मी ऍड केलेला आहे म्हणून या ठिकाणी काय करत आहे, एकूण विद्यार्थ्यांमध्ये एक अशा प्रकारे दाखवत आहे. विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा तुम्ही अपडेट करू शकता. यासाठी विद्यार्थी आपण शोधायचा आहे. ठीक आहे, जनरल रजिस्टर नंबरनुसार विद्यार्थी आपण शोधू शकतो, नावानुसार शोधू शकतो, नुसतं आधार कार्ड क्रमांकानुसार शोधू शकतो किंवा नुसत्या जन्मतारखेनुसार सुद्धा आपण विद्यार्थी जे आहे ते शोधू शकतो. तर या ठिकाणी जनरल रजिस्टर नंबरनुसार मी शोधणार आहे आणि गो बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे माहिती येईल. माहितीमध्ये चेंज करून आपण सेव्ह केलं की आपली माहिती जी आहे ती सक्सेसफुली अपडेटेड होणार आहे. आता यानंतर आपल्याला दाखला देण्याची जी क्रिया आहे ती या ठिकाणी आपण करू शकतो. दाखला देणे टॅबवरती क्लिक करा. या ठिकाणी आपण विद्यार्थी शोधू शकतो जनरल रजिस्टर नंबरनुसार, विद्यार्थी नावानुसार, आधार कार्ड क्रमांकानुसार आणि जन्मतारखेनुसार. तर मी शक्यतो या ठिकाणी मोठा व्हिडिओ होऊ नये यासाठी 99 अशा प्रकारचा जनरल रजिस्टर नंबर टाकेल. सर्व माहिती जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थी नावानुसार सर्च कराल त्यावेळेस ह्या खाली नावानुसार इथं येईल. जन्मतारखेनुसार कराल तर जन्मतारखेनुसार या ठिकाणी येणार आहे. यापैकी तुम्ही जास्त टॅब वापरून सुद्धा विद्यार्थी अचूकपणे शोधू शकाल. त्या ठिकाणी आपण गो बटनावरती क्लिक करणार आहे आणि गो बटनावरती क्लिक केल्यानंतर जनरल रजिस्टर नंबरनुसार या ठिकाणी माहिती तुम्हाला सगळी दिसणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये कोणत्या इयत्तेत शिकत होता, आपल्याला दाखला देण्यासाठी समजा इयत्ता 3रीमध्ये शिकत असेल आणि या ठिकाणी केव्हापासून शिकत होता, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, फिल करणार आहोत. अशा प्रकारे फिल करायची आहे इयत्ता 3रीमध्ये. आणखीन या ठिकाणी तुम्हाला जर माहिती बदलायची असेल तर तुम्ही कीबोर्डच्या सहाय्याने बदलू शकता, काहीच अडचण तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. दाखला लिहिल्याची तारीख जी आहे ती या ठिकाणी जी आजची तारीख चालू आहे ती तारीख या ठिकाणी येणार आहे. ही तारीख सुद्धा तुम्ही कीबोर्डच्या सहाय्याने बदलू शकता. आता तुम्ही दाखला प्रिंट करण्यासाठी या ठिकाणी PDF फाईल तयार करा. यावरती ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस या दाखल्याची एक PDF फाईल तयार होणार आहे आणि या PDF फाईलनुसार आपण जो आहे याची प्रिंट आपण काढू शकतो. अशा प्रकारे ही PDF फाईल तयार होईल. ठीक आहे, सर्वत्र मी इंग्रजी अंक वापरलेले आहेत, इंग्रजी अंक तुम्ही या ठिकाणी टाईप करा. सर्व माहिती आपल्या जनरल रजिस्टर नंबरनुसार होणार आहे. ठीक आहे, आणि ही माहिती या ठिकाणी आपण प्रिंट काढू शकतो. वर्ग शिक्षक सही करतील, मुख्याध्यापक या ठिकाणी त्यांचा सही शिक्का येऊन अशा प्रकारे सर्व माहिती जी आहे ती अचूक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर ही जी माहिती आहे आपल्या जनरल रजिस्टर नंबरनुसार असेल, अजिबात कुठल्याही प्रकारे चूक होणार नाही. खूप ट्रायल घेऊन मी हे सर्व बनवलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं दाखला निर्गमन जे आहे ते होणार आहे. ठीक आहे, यानंतर आपल्याला टॅब्स क्लोज करा. आपल्याला जर बोनाफाईड द्यायचं असेल तर बोनाफाईडवर क्लिक करा. विद्यार्थी शोधण्यासाठी तीच मेथड वापरायची आहे. ठीक आहे, यानंतर आपण या ठिकाणी गो बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर ते करू शकता. सध्या शिकत असलेली तुकडी आपण ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडायची आहे. तुकडी जर असेल तर तुकडी निवडा. शिकत आहे, होता किंवा होती हे तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. बोनाफाईड काढण्याचं कारण जे आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता किंवा या ठिकाणी कीबोर्डच्या सहाय्याने टाईपही करू शकता.
दिनांक आजचा येईल, ठीक आहे, दिनांक तुम्ही चेंज पण करू शकता. आणि बोनाफाईड प्रिंट करण्यासाठी पीडीएफ फाईल तयार करा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं बोनाफाईड जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तयार होऊन मिळेल. फक्त या ठिकाणी मुख्याध्यापकांचा सही शिक्का जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थ्याचा फोटो चेक करण्यासाठी या ठिकाणी जागा दिलेली आहे. एका पेजवर दोन अशा प्रकारे हे जे आहे हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारचं हे सॉफ्टवेअर आहे. हे सॉफ्टवेअर मी बनवलेलं आहे. मी माझा प्रयत्न आहे हा की सॉफ्टवेअर जास्तीत जास्त अचूक व्हावं यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या काही जर शंका असतील किंवा काही सॉफ्टवेअरमध्ये कमतरता राहिली असतील तर या व्हिडिओच्या खाली जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्सवर तुम्ही तुमच्या शंका ज्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून मला सुचवू शकता. मी त्याप्रमाणे बदल जे आहे या सॉफ्टवेअरमध्ये करणार आहे. तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला कसं वाटलं तेही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही मला कळवू शकता. माझी थोडीशी माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. ही सर्व माहिती एकदा चेकआउट नक्की करा आणि हे सॉफ्टवेअर कसं तुम्हाला वाटलंय मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा. तर शिक्षक मित्र हो, अशा प्रकारचे अनेक फ्रीमध्ये सॉफ्टवेअर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्र इतर शिक्षक बांधवांमध्येही शेअर करायलाही विसरू नका. तर एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये हे सॉफ्टवेअर मी कसं बनवलेलं आहे, कशा प्रकारचं कोडिंग या सॉफ्टवेअरमध्ये मी केलेलं आहे, हे कोडिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन एनेबल करा. म्हणजे मी जे ज्यावेळेस नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर शिक्षक मित्र आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.